तर नमस्कार, तुमचं स्वागत करतो श्रीनाथ क्रिएशन यूट्यूब चॅनल मध्ये। आणि होप तुम्हाला पार्ट वन आवडला असेल, आणि जर पार्ट वन पाहिलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर आज आपण पार्ट टू मध्ये बघणार आहोत एक तपस्या पॉइंट। तर तपस्या पॉइंट जिथे ऋषीमुनी तपस्या करायचे आणि दुसरं ठिकाण म्हणजे अश्मयुगीन दफनभूमी। तर चला मग जाऊ आपण। तर मंदिराच्या लेफ्ट साईडला एक प्राचीन अशी गुहा आहे। तर सध्या गुहेमध्ये पाण्यासाठी जाता येत नाही। तर या गुहेचा एंड पॉईंट इथून 1.5 किलोमीटरवर तपस्या या ठिकाणावर आहे। पूर्वीच्या काळी ऋषीमुनी याच गुहेमधून मंदिरात ये जा करत असत। तर बेसिकली तपस्या हे जे ठिकाण आहे तिथे ऋषीमुनी तपस्या करायचे। तर चला मग आपण जाऊया डायरेक्ट त्या ठिकाणावर। तर मंदिरापासून थोडं पुढं आल्यानंतर तुम्हाला लागेल साई सिद्धनगर। तर साई सिद्धनगरपासून जो रोड जातो आहे त्या रोडनं तुम्हाला खाली जायचं आहे। थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक मंदिर भेटेल। मंदिर जस्ट अलीकडलं बांधकाम झालं आहे, त्या मंदिराच्या साईडलाच तपस्या ठिकाण आहे। त्या तपशा ठिकाणाजवळ तुम्हाला स्वयंभू शिवलिंग बघायला भेटेल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असंही म्हणतात की इथेही प्रभू श्रीरामांनी काही वेळ घालवलेला आहे। तर समोर जे दिसत आहे ते आहे तपशा ठिकाण, आपल्याला तिथेच जायचं आहे। थोडा रस्ता कच्चा आहे, थोडा रस्ता डांबरे आहे। तर पोचलो आहोत आपण फायनल तिथे। समोर जी दिसत आहे ती आहे तपस्या गुहा, इथेच ऋषीमुनी तपस्या करायचे। आणि समोर जे मंदिर दिसत आहे ते आहे अलीकडलं बांधकाम। मामा, आम्हाला तपस्याबद्दल थोडी माहिती सांगू शकताय का? तर हे पांडवकालीन आहे, 16व्या शतकातलं, लक्षात आलं? हां, 16व्या शतकातलं असून पांडव इथं वास्तव्य म्हणजे या ग्रंथात जी माहिती मिळते, पांडव प्रताप काशीखंड जैमिन अश्वमेध आणि करवीरमध चार ग्रंथात ही माहिती मिळते। ठीक झालं। आता ह्या ठिकाणी पांडवांनी वास्तव्य करून गेल्यात हे वाल्मिक ऋषीचं ठिकाण असं म्हटलं जात आहे। वाल्मिक ऋषी तर बसायचे, तपश्चर्या केल्या, वाल्मिक ऋषीने तपश्चर्या करून ह्या ठिकाणी लवंकुशचा जन्म झाला असं म्हणतात। हा ठिकाणी त्याचा काय असा पुरावा ह्याच्यात आहे का? पुरावा म्हणजे जैमिनी अश्वमेधामध्ये आहे। ह्या डोंगराचं नाव म्हणजे जे डोंगर आहे चक्रेश्वरचा तो निळागिरी पर्वत म्हटलंय। आता ह्याच्या वर गेलं वर शिखरावर तर जिकडे वर आकाशात जर बघितलं तर निसर्ग सागर आकाश आकाश म्हणून निळागिरी म्हटलं। निळावंती नव्हे, निळावंती वेगळं आणि निळागिरी प्रभत वेगळं, तिथे रामाच्या पादुका आहेत। पण ते काका, मी आता ते पादुका ज्या बघितल्या की एकदम मोठ्या आकाराचे, मोठ्या आकाराचे रामाच्या पादुका। मग आपण कशा आधारे तुळशी वृंदावनाजवळ त्या दत्त महाराजांच्या ओके तुळशी जे आहेत त्या दत्त महाराजांच्या काय मोठ्या आहेत त्या आणि खालच्या बाजूला आहेत। गुहेमध्ये एंट्री करायच्या आधी आपल्याला हा वैशिष्ट्यपूर्ण असा दगड बघायला भेटला आहे। तर चला मग जाऊ आपण गुहेमध्ये। तर समोर शिवपिंडी दिसत आहे आणि गुहाही खूप मोठी आहे। म्हणजे आपण या आधारे आपण असं म्हणू शकतो की खरंच इथे ऋषीमुनी तपस्या करायला बसायचेत, कारण आत पण खूप मोठा स्पेस दिसत आहे। आणि असं म्हणतात की इथे असे 3 ते 4 गुहा आहेत। तर या गुहेमधूनच ऋषीमुनी 2 किलोमीटर अंतरावर असलेलं जे महादेवाचं मंदिर आहे तिथे पूजा अर्चा करण्यासाठी जात असत। आणि गुहेमध्येच हे असं कोरीव मूर्ती तुम्हालाही बघायला भेटतील। खरंच तर या तपस्या ठिकाणाजवळ 2 स्वयंभू शिवलिंग आहे। आणि खूप रेअर आहे की एकाच ठिकाणी जवळजवळ 2 स्वयंभू शिवलिंग असणं। तर मेन मंदिरापासून समोर तुम्हाला एक डोंगर दिसेल आणि त्या डोंगरावर तुम्हाला अश्मयुगीन दगड बघायला भेटतील। या दगडावर चक्राचा आकार आहे आणि असे खूप सारे दगड इथे तुम्हाला बघायला भेटतील। या टाईपचे सेम दगड इजिप्त आफ्रिका ग्रीसमध्ये सापडले आहेत
आणि जे बाहेरील कंट्रीमध्ये जे संशोधन झाले त्यानुसार जिथे अशा प्रकारचे दगड आढळतात ती अश्मयुगीन दफनभूमी असते. आणि खरंच आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या चक्रेश्वरीला खूपच मोठा भौगोलिक आणि आध्यात्मिक असा वारसा लाभलेला आहे.